या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडिमेंट सोलापूर. सोलापूर शहरात अनेक वर्षापासून मटका, जुगार, गुटखा, दारू विक्री असे अवैध धंदे सुरू आहेत. त्यामुळे कष्टकरी महिला व गोरगरीब नागरिकांना याचा मोठा त्रास होतोय. अनेकांचं कुटुंब यामुळे उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी तात्काळ हे अवैध धंदे बंद करावेत अशी मागणी बापू ढगे यांच्या वतीनं लाक्षणिक उपोषणाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी जावेद पटेल, मोबिन मेले, जईद शेख, कायूम जमादार, राऊफ जमादार, निलेश गर्जे, परशुराम शिरकूत, राजेंद्र शिरकूत आदी मान्यवर उपस्थित होते. मी बापू ढगे, माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ता. अन्यायाविरुद्ध लढण्याचं काम गेल्या 35 वर्षांपासून मी करतो आहे. विविध राजकीय पक्षाच्या माध्यमातून माझं कार्य चालू असतं. ज्या ठिकाणी समाजामध्ये चुकीचं काही घडत असेल त्या ठिकाणी पेटून उठून तो विषय संपवण्याचं एक माझ्या हातून एक काम माझे वारंवार होत असतं, नेहमी चालू असतं. गेल्या बऱ्याच वर्षांपासून सोलापूरमध्ये अवैध व्यवसायांचा सुळसुळाट चालू आहे. वास्तविक पाहता हा व्यवसाय गुण्यागोविंदानं करणाऱ्यांनी करावत, समाजाला त्रास होऊ नये हे एक विषय आहे. परंतु वारंवार हाणामारी करणे, भांडण करणे, त्याचप्रमाणे एकमेकाशी कुरघोडी करणे अशा प्रकारच्या घटनांमुळे हे लोक मस्तावलेले आहेत आणि त्यांना पोलिसांचं सहकार्य आहे की काय अशा प्रकारची शंका या ठिकाणी उत्पन्न होते. आणि म्हणून दारू असेल, मटका असेल, गुटखा असेल, विषारी शिंदीची विक्री असेल, या सर्व गोष्टींमुळे समाजातील जे गोरगरीब कुटुंबीय आहेत त्यांना तो त्रास होतो आहे. त्या कुटुंबाचा कुटुंबप्रमुख हा या व्यसनाधीन होऊन कुटुंबप्रमुखाच्या व्यसनाधीनतेमुळे कुटुंबाला त्रास होतो. गुटख्यामुळे होणारा आजार हा भयावह आहे. कॅन्सरसारखा दुर्धर आजार या गुटख्यामुळे होतो. जेव्हा कॅन्सर एखाद्या व्यक्तीला होतो तर ती व्यक्ती जगत नाही, परंतु ती मरता मरता कुटुंबियांना घेऊन मरते. त्यांच्या आतोनात हाल होतात. दवाखान्याचा होणारा खर्च हा आवाढव्य असतो, असह्य होतो. आणि म्हणून एक प्रकारचा एका कुटुंबावर होणारा अन्याय आहे. महाराष्ट्र शासनाने गेल्या 10 वर्षांपासून गुटख्यावर बंदी घातलेली आहे. परंतु या ठिकाणी कर्नाटक राज्यातून असेल, महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून असेल, गुटख्याचं उत्पादन केलं जातं आणि ते व्यवसाय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केलं जातं आणि या गोष्टींकडे पोलिसांचं दुर्लक्ष होतं. कदाचित तो जाणून बुजून असेल. आणि म्हणून या सर्व गोष्टी घडू नयेत, यावर निर्बंध घातला पाहिजे अशा प्रकारची विनंती माननीय पोलीस आयुक्तांना व माननीय जिल्हाधिकारी यांना एका निवेदनाद्वारे दिलेला आहे. एक दिवशीय उपोषण मी या ठिकाणी घेतलेलं आहे. या प्रकारची माहिती माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांनासुद्धा दिलेलं आहे. माझी कळकळीची विनंती आहे, कुणाशी तरी तडजोडी केलं पाहिजेत. कुठल्या तरी व्यवसायिकाशी संधान साधलं पाहिजेत. ते लोक येऊन भेटले पाहिजे, त्यांनी मनधरणी केली पाहिजे व परत त्यांनी व्यवसाय चालू केला पाहिजे. अशा प्रकारची भूमिका माझी नसून मी माझ्या प्रामाणिक मताने या ठिकाणी हा उपक्रम करत आहे. माझी पोलीस आयुक्तांना एक कळकळीची विनंती आहे की त्यांनी हा व्यवसाय तात्काळ बंद केला पाहिजे. चोरून चुपून जरी जर चालू असेल तर संबंधित अधिकाऱ्यावर त्यांनी कारवाईचा बडगा उगारला पाहिजे. अन्यथा मी माझ्या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे, यापुढे मागच्या लोकांनी केलेलं आंदोलन उपोषण तशाच प्रकारचं हे सुद्धा समजून गैरसमजूत करून घेऊन या व्यवसाय चालवणाऱ्यांकडे त्यांनी दुर्लक्ष केलं असेल तर मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो, माननीय मुख्यमंत्री यांच्या कक्षासमोर मी उपोषण करणार आहे, आंदोलन करणार आहे. आणि हा महाराष्ट्रभर चालणारा आंदोलन कायमस्वरूपी राहील आणि म्हणून सोलापूरमध्ये हा व्यवसाय बंद झाला पाहिजे अशी माझी. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.